जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे जामनेर तालुक्यातील लोणी गावातील ग्रामस्थांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अचानक झालेल्या या पावसामुळे लोणी गावातील कित्येक घरांवरील पत्रे उडाले असून संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे। गावातील गुरेढोरे देखील अंगावर पत्रे पडून तर काही ठिकाणी झाडे अंगावर कोसळल्यामुळे जखमी झाले असून गावातील इलेक्ट्रिक पोल पडल्याने गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे। तसेच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे। या झालेल्या नुकसानीची पाहणी जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी केली असून तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी केले आहेत। हॅलो तुमचं नाव सांगा। उमेश दिलदास। ही घटना किती वाजता घडली? 4:30 ला। तुम्ही तिथं व्यवसाय करतात? त्यावेळेस तुम्ही दुकानामध्ये होते का? नाही, दुकान बंद होतं। दुकान बंद होतं। काही इजा वगैरे झाली आहेत का तुम्हाला? नाही, आम्हाला झाली। सगळं दुकानाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे तुमचं। सर का बाबा चार पाच गाडी एक पाला टिकतो होता आयबर 12 फुटी। तुमचं नाव सांगा बाबा। सदाशिव धनुर सुरळकर। बरं, ही घटना घडली तेव्हा तुम्ही कुठे होते? आम्ही बाहेर दुकानात। त्या बाहेर होते ना, म्हणजे पूर्ण गावातच हे वादळ आलेलं आहे। सर्वांचं नुकसान झालेलं आहे। 5 मिनिटात झालं साहेब। बरं, झाला मुंबई आली। तिथं 4 ते 5 पत्र होते ना। हो, मला टिकतो। कोणाला इजा झाली आहेत का? काही नाही, कोणी इजा झाली। आम्ही ताई, हे वादळ किती वाजता आलं? तुम्ही कुठं होता तेव्हा? सगळ्यातच होतो घरामध्ये। बर, आता हे जे नुकसान झालेलं आहे याच्यात काय काय नुकसान झालं अजून? गहू, तयार करू आलो थोडंफार। सर्व बाच्या पोत्या झाल्या, ती ओल्या होऊन गेल्या वट्याहून। पुऱ्या घरात मागे घ्यावी घरात पुरं पाणी, पोराचे पुस्तकं विस्तकं पुरे पत्र उडून गेले आणि दिले बिनी लोकांना। बर, तुम्हाला काही इजा झाली का याच्यामध्ये? आम्हाला काही लागले इकडे फोटो बोला, झाड पडलं त्या पत्रावर। बरं, तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा आहे आता?
नुकसान भरपाईचे वगैरे पंचनामे पत्राची घराची पंचनामे लवकर करावी तुमची इच्छा आहे. पंचनामा लवकर करा. पत्र गित्र इंगल गिंगल सरे वाकून गेले. काहीतरी थोडंफार समजा म्हणजे पोराचे कपडे ते बी वल्ले चिले होऊन गेले सगळे उडून गेले. बर मी म्हणते बरं झालं दारी होत एखादं लागेल लंब लावून गेलं दगड उरात पडते मोठमोठी दगड. पाटील हे वादळ संध्याकाळच्या टायमाला आलं आणि पूर्ण गावाचे नुकसान झाले. त्यामध्ये सगळे पत्रे उडून गेले. काही काही आमच्या भीतीचा एवढं मोठं भीत उडून गेली आणि घर पण सगळं उडून गेलं. शासनाकडून काय मागणी तुमची? लवकरात लवकर पंचनामे झाले पाहिजे आणि शासनाकडून काहीतरी मदत भेटली पाहिजे लवकर लवकर. फोटो पण करते रे आपला डायरेक्ट उत्सव डायरेक्ट वापरून गेलो नाही बसला
सगळे डुगू मी आणतो. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा.